जो जुन्या इमारतीचा जो प्रश्न काढलेला आहे पुनर्वसनाचा म्हणजे पुनर्बांधणीचा, आत्ताच नुकती जे एन टू वरती कारवाई झालेली थांबवण्यात आली, हा नेमका प्रश्न काय आहे? मुंबईतील गर्दी कमी करावी आणि ती गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबईची स्थापना शासनाने केलेली आहे आणि त्याची जबाबदारी शिडको ह्या कंपनीला देण्यात आलेली आहे आणि शासनाने तहा केलेला नागरिकांना आश्वासन दिलं की नवी मुंबई शहरात तुम्ही राहायला या, आमची घरं घ्या, तुम्हाला आम्ही सर्व सुखसुविधा देऊ. आणि लोक ज्यावेळेला नागरिक 75, 80, 85 ह्या दरम्यान जी लोक या शहरात राहायला आली त्यावेळेला ह्या शहरामध्ये अशा काही नागरी सुविधा नव्हत्या. तर शहरामध्ये भूमिपुत्रांचा हिस्सा आहे त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे ह्या शहरामध्ये राहायला आलेला जो नागरिक आहे त्याचा देखील या ठिकाणी या विकासामध्ये त्याचा हातभार आहे, ते स्थापित झाले. ह्या शहरातला जे काही नवी मुंबईमध्ये इमारती शिडकोनी बांधलेल्या जो बांधकाम आहे निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे ते कमीत कमी 100 वर्षे तरी चालायला पाहिजे, एवढं तर हमी असायलाच पाहिजे. परंतु ह्या 30-35 वर्षांमध्ये त्या इमारती मोडकळीस आल्या त्याच्यामुळे तो नागरिक आता पुन्हा विस्थापित होत आहे. राज्य शासन त्याला विस्थापित करत आहे आणि जो विस्थापित होतो त्याचं पुनर्वसन आहे, पुनर्विकास नाही आहे. कारण पुनर्वसनामध्ये त्याला मिळणारा जो काही एपीसाय आहे त्याच्यामध्ये कोणी भागीदार नसतो, परंतु पुनर्विकास याचा अर्थ त्याच्यामध्ये भागधारक आहे, म्हणजे त्या शिडको भागीदार आहे, नवी मुंबई महानगरपालिका भागीदार आहे, शासन भागीदार आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होत आहे, त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे, नागरिकांनी समजून घ्यावं. कारण आज शासनाकडे गेलं तर आम्ही म्हणतो हे घ्या एपीसाय, अहो एपीसाय घ्या म्हणजे भीक नाही आहे, तो आपला हक्क आहे आणि अधिकार आहे. वाढीव एपीसायमध्ये कोणी सुद्धा भागीदार नसावं, का तर आम्हाला शिडकोनी विस्थापित केलेलं आहे जसं भूमिपुत्राने विस्थापित केलेलं आहे तसं या शहरातल्या नागरिकांच्या इमारती निकृष्ट दर्जाच्या इमारती बांधल्यामुळे विस्थापित केलेलं आहे म्हणून या ठिकाणी स्थापित पुन्हा करायचं आहे आणि स्थापित करायचं याचा अर्थ पुनर्वसन करायचं आहे, पुनर्विकास नव्हे. ज्या नागरिकांनी स्वयं विकास स्वयं पुनर्वसन करण्यासाठी ज्यांनी बिल्डरला दिलेला नाही त्याच इमारती अति धोकादायक मी का जात नाही? ज्या इमारती त्या नागरिकांनी बिल्डरला दिलेल्या आहेत त्या इमारती का अति धोकादायक मी जातात आणि सडसकट कसे जातात? हा खरा प्रश्न या ठिकाणी उद्भवतोय, निर्माण होतोय. दुसरा मुद्दा असा होतो या ठिकाणी निर्माण होतोय की 100% सदस्यांची मंजुरी नाही म्हणून पुनर्विकास होत नाही आणि मग या 100% लोकांच्या ऐवजी 51% लोकांची मंजुरी घ्या. मी ठरवलं कोणी? हे बिल्डरने ठरवलं, सरकारी यंत्रणा हाताशी धरून. कारण पुनर्विकास ज्याचा होतो त्याला फक्त 100 फूट मागे पुढे दिलं, सुपर बिल्टअप सुपरसॉनिक बिल्टअप ह्या गोंडस नावाखाली त्याला फक्त ते वाढीव त्याला 100-200 फूट द्यायचे आणि म्हणजे तुम्हाला आम्ही वाढी दिलं कसला? आमचं सर्वच आमचं आहे. आम्ही तर नागरिकांना आवाहन करतोय, स्पष्टपणे आवाहन करतोय, या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून राज्य शासनाकडे आपण लढा घेऊ. एक प्रश्न असा आहे की ज्यावेळेस महापालिका प्रशासनाने सगळ्या इमारती धोकादायक करायला घोषित केल्या लोकांच्या मनात एक प्रश्न आला की आता धोकादायक आमच्या इमारती झालेल्या आहेत, पुढे काय? या ठिकाणी जसे मॅपको मार्केटमध्ये स्वतः कमिटीने गेला रिपोर्ट केला आणि तिथल्या ज्या काही नागरिक आहेत त्यांनी वेगळा रिपोर्ट केला, त्यांनी स्वतःच्या स्वखर्चाने ज्यावेळेला रिपोर्ट तयार केला, जो रिपोर्ट सादर झाला त्यावेळेला ते अति धोकादायक म्हणजे त्या समाज झाल्या नाही. तसेच नागरिकांची आता या ठिकाणी मागणी आहे
की आपण पुनर या ठिकाणी आमच्या काही यंत्रणा आहेत, आता बिल्डरच्या यंत्रणेतून झालं ना, बिल्डरच्या यंत्रणेतून ती यंत्रणा शासकीय यंत्रणा किंवा खाजगी यंत्रणा ताब्यात घेऊन ती विकत घेऊन केलेली आहे, आता आमच्या यंत्रणेतून पुनर या ठिकाणी तपासणी व्हावी, त्यातून माहिती पडेल किती इमारती धोकादायक आहेत, किती इमारती अति धोकादायक आहेत, किती इमारतीतून जाणं गरजेचं आहे, किती इमारती आत त्या ठिकाणी नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाणं आहे, त्यांचा प्रश्न राहण्याचा प्रश्न आहे, त्यांना राहण्याची काही व्यवस्था केलेली आहे काही, फक्त पावसाला आला तर हाकला फक्त याना काढा बाहेरला फेकून द्या याना का, तर धोकादायक आहे म्हणून चौरपट्टीतला नागरिक सुरक्षित आहे, पाण्या पावसामध्ये वादळामध्ये तो सुरक्षित आहे, आणि ह्या पक्क्या घरामध्ये तो सुरक्षित नाही, काय संकल्पना राबवता तो, फक्त बिल्डरच्या फायद्यासाठी आणि दलालांच्या फायद्यासाठी नागरिकांना या लोकशाहीमध्ये नागरिकांना रस्त्यावर नका आणू, आणि हे उचित नाही आहे, कुठेतरी नवी मुंबई महानगरपालिकेला कालिमा बसला जातो. पुनर्विकासाच्या कामाला उशीर का होतोय? उशीर होणार हो, कारण त्या एपीएसआयमध्ये शासनाने शासन आलं हो, अडीच एपीएसआय त्याचा मेजर किती मीटरवर 18 ते काहीतरी 19 मीटरवर त्या सोसायटीचा एंट्री गेट पाहिजे, असे किती शहरामध्ये आहे त्यांना अडीच एपीएसआय मिळू शकत नाही. जोपर्यंत पुनर्विकास आहे आणि त्या पुनर्विकासामध्ये एपीएसआयमध्ये भागीदार आहेत तोपर्यंत पुनर्विकास होणार नाही. ज्या वेळेला पुनर्वसन आणि त्या पुनर्वसनामध्ये मिळणाऱ्या एपीएसआयमध्ये कोणीच भागीदार नसेल, फक्त तो तिथला दुकान तिथला जो दुकान मालक असेल किंवा घर मालक असेल त्याचा वाडी परिवार असेल तो त्यामध्ये हक्कदार असेल, हिस्सेदार असेल, त्याचा अधिकार असेल, तर 100% मी चॅलेंज मी सांगतो, मी आत्मविश्वास सांगतो की 100% या ठिकाणी पुनर्विकास होणार, पुनर्वसन म्हणून पुनर्विकास होईल, पण इच्छा निवड पुनर्विकास म्हणून पुनर्विकास अजिबात होणार नाही, पुनर्वसन म्हणून पुनर्विकास होईल, म्हणजे विस्थापित स्थापित होती होऊ शकतात, आणि म्हणून या ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. हे होते माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, नवी मुंबई महानगरपालिकेचे. त्यांनी पुनर्वसन आणि पुनर्विकास या विषयावरती आपल्याशी चर्चा केली, त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद.